सुरगाणा तालुक्यातील बाहे गावात दिवसा घरफोडी करणारा सुनील राऊत याने घराचा पाठीमागील दरवाजा फुगडून आत प्रवेश करून कोणीतरी अज्ञात आरोपीने बेडरूममधील कपाटातील व देवघरातील संदुकामधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असं एकूण 13,76,775 रुपये किमतीचा ऐवज घरफोडी करून चोरी नेला होता. सदर बाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेळकर, जिल्हा अभिलेखावरील मालाविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर जोशी, बाहे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोडे यांनी वरील गुन्ह्यातील आरोपीची गुन्हा करण्याची पद्धत व तांत्रिक पुराव्याच्या आधारे माहिती घेतली असता सदर गुन्ह्यातील आरोपी हा नाशिक शहरातील सराईत गुन्हेगार असल्याचे खात्रीशीररित्या समजले. त्यावरून पथकाने नाशिक शहरातील नांदूर नाका परिसरात सापळा रचून सरेट गुन्हेगार नामी अरुण अंकुश ताबाडे वय 52 राहणार कोळीवाडा साईनाथ नगर नांदूर नाका नाशिक या ताब्यात घेतले. सदर आरोपीस विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने वरील घरफोडीचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली. सदर आरोपीस बाहे पोलीस ठाण्याकडील वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याची 2 दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे. सदर आरोपीच्या कब्जातून वरील गुन्ह्यात चोरून नेलेले दागिने रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. सदर आरोपी हा घरफोडी करणारा सरेत गुन्हेगार असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.